नमस्कार, शशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला मेथीचे थेपले करून दाखवणार आहे। ही अर्धी जुडी मी मेथीची भाजी घेतली आहे, अशी ताजी मस्त भाजी घ्यायची। आता ही धुवून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्यामध्ये, आणि आता ही बारीक चिरून घेणार आहे। नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तसंच मी इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे, तीसुद्धा धुवून स्वच्छ घेतली आहे। त्याच्यावर मेथीबरोबर मी कोथिंबीरसुद्धा जरा चिरून घेते। ही आपली मेथी आणि कोथिंबीर चिरून झाली आहे बारीक। आता मी इथे ना 2.5 कप पीठ घेतलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता ही मेथी घालणार आहे सगळी। दोन बारीक हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात मी। 1.5 चमचा आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे। 1.5 चमचा तीळ घेतली आहे। 1 छोटा चमचा ओवा घेतला आहे, तो हाताने आपण चोळून घालूया। त्यामुळे ना सुगंध छान येतो त्याला। आणि आपण त्याच्यामध्ये ना आता बेसन घालणार आहे, त्याच्याकरता ओवा घालणं भागच आहे अगदी। थोडीशी हळद घालूया। हळदीमुळे ना मुळे रंग छान येतो त्याला। आणि ही लाल मिरची पावडर आहे, 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे। चवीनुसार मीठ घालूया। धण्याची पावडर 1.5 चमचा घालते। जिऱ्याची पावडर 1 चमचा। आणि थोडंसं हिंग। दीड चमचा तेल घालते। आता हे सगळं आपल्याला ना एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट पीठ मळून घेऊया। हे आपलं मळून झालं आहे सगळं। त्यात आता मी एका वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ घालूया। आणि ह्याच वाटीने मी एक वाटी बेसन घेतलं आहे, ते पण घालूया त्याच्यामध्ये। आता मिक्स करून आपण थोडं थोडं पाणी घालून सगळं व्यवस्थित घट्ट मळून घेऊया पीठ। थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घेऊया आपण। हे आपलं पीठ मळून झालं आहे। आता हे 5-7 मिनटं आपण झाकून ठेवूया, नंतर आपण थेपले करूया त्याचे। आपलं पीठ मुरते तोपर्यंत आपण ना थेपल्यावर खायला चटणी करूया। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, त्याची साल वगैरे काढून घेतली आहे। 5-6 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या। 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर आता ही घेतली आहे। आपण याची चटणी वाटूया। आता चटणी वाटून घेते मी। पीठ आपलं मुरलं आहे आता छान, हे पहा फुगलं आहे जरा। आता आपण थेपले करायला घेऊया। आणि इथे थेपल्यांना लाटताना लावायला मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ज्याने थेपले ना पोलपाडायला चिटकत नाही आणि खुसखुशीतपणा चांगला येतो त्याला। थोडंसं तेल लावून मळून घेते मी आता। हे मी असे गोळे करून घेतले, आता थेपले करूया। असं पोलपाटायला ना चिकटत नाही ते, भरभर भरभर आपल्याला लाटता येतात आपण। आणि जरा पातळ लाटायचे। हे ना प्रवासामध्ये नेले ना की 8-10 दिवससुद्धा चांगले राहतात। आम्ही प्रवासाला जातानाही करून घेऊन जातो, पण त्यावेळेला शेंगदाण्याची चटणी जी आपण करतो ना ती कोरडी करायची, पातळ चटणी नाही करायची। पातळ चटणी केली की ती आंबते, आणि कोरडी चटणी केली की ती 15-15 दिवससुद्धा राहते चांगली।
इथे मी तवा ठेवला आहे तापायला, तवा पण तापला आपला। आता थेपले आपण भाजून घेऊया सगळे। तेल सोडूया थोडं पण त्याला, उलट्यानेच तेल घेतलं ना की पटकन पसरवता येतं, चमच्याने कसं सगळीकडे तेल लागत नाही। आता आपण दोन्हीकडनं चांगले भाजून घेऊया। हे पण मस्त भाजला गेला आहे ना, असं असं दोन्हीकडनं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं। आता अजून दुसरा दाखवते। हे पण याप्रमाणे ना सगळे मी आता करून घेते। हे पण मी थोडे हे थेपले करून घेतलेत। आता आपण चटणीला ना फोडणी करूया। चटणी झाली वाटून, चटणीसाठी फोडणी करते। तेलात थोडेसे जिरे घालूया, मोहरी घातली थोडीशी, थोडे जिरे घालते आणि थोडंसं हिंग। तुम्हाला आवडत असल्यास कढीपत्ता पण घाला, नाही घातला तरी चालेल कढीपत्ता। मी थोडासा कढीपत्ता घालते। फोडणी तळतली, आता चटणीमध्ये घालते। हे आपले मेथीचे थेपले आणि चटणी, शेंगदाण्याची चटणी तयार आहे। तुम्ही करून बघा, बऱ्याच प्रकारचे तुम्ही थेपले खाल्ले असणार मेथीचे, माझ्या पद्धतीचे एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।